बहुभाषिक देशात अल्पसंख्याकांच्या एका भाषेला राष्ट्रभाषा ठरवण्यामागचा धोका. हिंदीच नव्हे तर कोणतीही एक भाषा, अगदी मराठी देखील राष्ट्रभाषा नको. बहुभाषिक देशावर राष्ट्रभाषा म्हणून एखादी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला तर देश विभाजनाचा धोका निर्माण होईल. हिंदी या कृत्रिम भाषेबाबत हा धोका अधिक तीव्र आहे. याबाबत पाकिस्तानचे ज्वलंत उदाहरण आपल्यापुढे आहे. पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा सिंधी भाषिक सिंध, पंजाबी भाषिक पंजाब, पुश्तू भाषिक पख्तुनिस्तान, बलोच भाषिक बलुचिस्तान, काश्मीरी भाषिक पाकव्याप्त काश्मीर, अरबी भाषक वायव्य सरहद्द प्रांत यांच्यासह 3000 किलोमीटर दूर अंतरावरील बंगाली भाषिक प्रांत असे त्याचे प्रशासकीय विभाग होते. त्यापैकी एकाही विभागातील एकाही मूळ पाकिस्तानी नागरिकाची मातृभाषा किंवा लोकभाषा किंवा परिसर भाषा किंवा व्यापार व्यवहाराची भाषा उर्दू नव्हती. तरी जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली या विश्वासाने जिनांनीच राष्ट्रभाषा ठरवावी असा विचार झाला. जिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत या भागात भाषिक संघर्ष पेटला तो अजून सुरू आहे. या संघर्षातून केवळ 24 वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी भाषिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगलादेश हे भाषेचं नाव देण्यात आले. फाळणीनंतर राजकीय कारणांसाठी जर्मनीचे पूर्व पश्चिम आणि कोरियाचे उत्तर दक्षिण विभाजन झाले, तसे पाकिस्तानचे झाले नाही. कारण फाळणीचे कारण अपरिचित भाषा लादणे हे होते. भारतात हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा स्वातंत्र्यानंतर 10 वर्षात भारताचे तुकडे होण्याची वेळ आली होती. हिंदीला केवळ दक्षिणेतील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, केरळ या राज्यांनीच नव्हे तर बंगाल, आसाम, ओरिसा, पंजाब अशा सर्वच स्वभाषाप्रेमी राज्यांनी विरोध केला होता. हिंदीला राष्ट्रभाषा ठरवण्याचा वेडपट खुळचट हट्ट तेव्हा सोडला. म्हणून भारतीय महासंघ आज 1950 या वर्षी होता तसाच अजून टिकून आहे. एकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर समन्वय घडवून आणून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हिंदी नावाची भाषा 1864 पर्यंत अस्तित्वातच नव्हती. हिंदी ही एक भाषा नसून 49 भाषांच्या एका समूहाला हिंदी मानावे अशी तरतूद केंद्रीय हिंदी समितीने केली. कितीही प्रयत्न केले आणि ती राष्ट्रभाषा असल्याची अफवा पसरवली तरीही अजून ती भाषा देशात सर्वमान्य होऊ शकलेली नाही. हिंदीबाबत फक्त ते राष्ट्रभाषा असल्याची चर्चा सुरू केली की लगेच उत्तर दक्षिण पूर्व अशी अदृश्य भिंत सध्या भारतात जाणवते. राष्ट्रभाषा नावाचे खूळ उत्तर भारतीय आणि अतिउत्साही मराठी भाषिकांनी डोक्यातून काढून टाकावे असे मी सुचवतो. राष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे हेच भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे. प्राध्यापक अनिल गोरे.